आपल्याला सगळ्यात पहिले काय लिहायचं? नेहमी आपण काय करतो बरं, कविता छानपैकी लिहितो आणि कविता लिहिल्यानंतर त्याच्या बाजूला छान असं पावसाचं चित्र काढायचं आहे. त्यानंतर शब्दार्थ लिहायचं. तर शब्दार्थ कोणते आहेत बरं? मेघ, मेघ म्हणजे ढग. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ. आता सांगा बरं मला उत्तर. हा, कविता कशाबद्दल आहे? तर कविता पावसाबद्दल आहे. बरोबर. ही कविता कोण म्हणत असेल? ही कविता मुलं म्हणत आहेत. त्यानंतर विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? आता काही लोकांना भीती वाटत असेल आणि काही लोकांना मजा पण वाटत असेल. एकाने तर असं उत्तर दिलेलं की विजा चमकताना मी ना पोज देतो, म्हणजे फोटो काढतो ना त्याच्या पोज देतो. का बरं? तर विजा चमकतात तेव्हा मला वाटतं की फ्लॅश लाईट पडतो. तुम्हाला तसं वाटत असेल तर तसं लिहा, नो प्रॉब्लेम. आता सांगा कोणते? सांगा टपटप पडणाऱ्या गारा, नंतर गडगड गरजणारे मेघ, मेघ किंवा ढग लिहिले तरी चालेल, नंतर चमचम चमकणारी वीज, तुईतुई नाचणारा मोर आणि थडथड वाजणारी थंडी. बरोबर. चला तर आता नोट्स लिहूया. सगळ्यात पहिले आपल्याला कविता लिहायचे आणि चित्र काढायचे, त्यानंतर शब्द लिहायचे. आता शब्दामध्ये गारा म्हणजे हेलस्टोन, वितळणे म्हणजे टू मेल्ट, मेघ क्लाउड्स, हाक अ कॉल, स्वच्छ होणे टू गेट क्लीन. आता खालील प्रश्नांची उत्तरे. कविता कशाबद्दल आहे? कविता पावसाबद्दल आहे. पावसात कोण भिजत आहे? पावसात मुले भिजत. हाक कोण मारत आहे? हाक आई मारत आहे. त्यानंतर अक्षरे, दिलेली अक्षरे योग्य ठिकाणी वापरून शब्द तयार करा. तर हे कसं करायचं आहे बघा, जमतंय का पहिले तुम्ही स्वतः बघा. डॅश रव काय येईल बरं? कोणाचं नाव वगैरे. वैरव असं आपण नाही म्हणत, भैरव, भैरव बरोबर आहे. डॅश दान, मैदान. डॅश ज, पैज आणि वैरण असा तो शब्द आहे. त्यानंतर अक्षरांचा योग्य क्रम देऊन शब्द तयार करा. आता पहिले आहे गा रागा. रागाचं काय होणार? गारा. गोभिंद्र्या म्हणजे भिंगोड्या. इथू इथू, थुई थुई आणि त्यागा गाऱ्या. आता चौ अक्षराला दिलेली अक्षरे जोडा व लिहा. म्हणजे कसं होणार बघा. हा, चौकशी, चौकट, चौकस आणि चौपेट. आणि त्यानंतर प्रश्न पाचवा हा अगोदरच्या स्लाइडमधला कोणते सांगा हा जो प्रश्न सोडवला होता तो लिहायचा. धन्यवाद.